नाशिक मधील द्वारका परिसरामध्ये संत कबीरनगर मध्ये आज दुपारी 3 ते 4 वाजेच्या सुमारास गॅस टाकीचा स्फोट होऊन तब्बल 6 ते 8 घर या आगीत जळून खाक झाले। यामध्ये संसार उपयोगी साहित्य संपूर्णपणे जळून खाक झाल्याने नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। हा स्फोट हृदय पिळवटून टाकणारा होता, तर स्फोट ज्यावेळी झाला तेव्हा घरातील आजूबाजूची माणसे ही सर्व काही सोडून जीवाच्या आकांताने आपला जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडत होते। घटना घडल्यानंतर तब्बल अर्धा ते 1 तासाने नाशिक महानगरपालिकेमार्फत अग्निशमन दलाच्या 5 ते 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। त्यापाठोपाठ पोलीस कर्मचारीही दाखल झाले। यामध्ये भद्रकाली पोलीस स्टेशनचे कर्मचारी हवालदार कय्यूम सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। तब्बल 3 तासानंतर म्हणजे 6 वाजता ही आग आटोक्यात आली। याबाबत अधिक माहिती स्टार 24 फास्ट न्यूजशी बोलताना प्रत्यक्षदर्शीने दिली। आज दुपारी 3 सुमारास कावेरी हॉटेल येथे गॅस टाकीचा स्फोट होऊन झालेला आहे। याबाबतच आपल्या ज्यांनी प्रत्यक्षदर्शी हा स्फोट प्रत्यक्षदर्शी बघितलेला आहे त्यामधील आपल्यासोबत एक प्रत्यक्षदर्शी आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत। जाणून घेऊयात या स्फोटाबद्दल अनेक अधिक माहिती कसा झाला आणि याला हा स्फोट कसा झाला काय याच्याबद्दल माहिती घेऊन। ये आग 4:30-5 बजे लगी कावेरी होटल के बाजू में और बेला पेट्रोल पंप के सामने। अंदर बहुत सारे गरीबों का नुकसान हुआ है और कम से कम 4 से 5 सिलेंडर फूट चुके हैं। उसमें दिक्कत ये हो रही है, पानी के गाड़े आने जाने को ट्रैफिक बहुत है दौर का सर्कल गने। ये आपसे बस बोलना चाहते हैं हम, पब्लिक की फजीता बहुत होगी। टाके लेके सब भागे। द्वारका परिसरामध्ये कावेरी हॉटेलच्या पाठीमागे असलेली झोपडपट्टी त्याच्यामध्ये अचानक आग लागल्यामुळे या ठिकाणी त्या झोपडपट्टीचं अतोनात नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी अग्निशामक दलाच्या कमी 10 ते 12 गाड्या या ठिकाणी आग विझण्यासाठी कार्य करत आहेत। जवळपास आत्ता या गाडीला 60 ते 70% आग विझलेली आहे। अजूनही प्रयत्न सुरू आहे। अजून या ठिकाणी कुठल्याही प्रकारे जीवितहानी झालेली अशी सूचना आलेली नाही, परंतु त्या ठिकाणी कुठली काही घटना जीवितहानी झाली आहे ते थोड्याच वेळात आपल्याला कळू शकेल। आता 3 वाजता झालेल्या स्फोटामध्ये ज्या ठिकाणी स्फोट झाला ज्या घराच्या आसपास घराजवळ जे घरं होते तिथंच एक शेजारी घर होतं। त्या घरामध्ये ज्या कोणी त्या रहिवासी आहेत त्या घराचे जे रहिवासी आहेत त्यांच्या मुलीचं 2 महिन्यावरती नुकतंच लग्नाचे काही वस्तू वगैरे लग्न होतं, त्या लग्नाच्या वस्तू वगैरे त्या थोड्या थोड्या जमा करून त्या जमा केल्या होत्या त्यांनी, त्याच त्याच्यामध्ये हे आज हे हे जे विघ्न घडलं त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल अधिकच माहिती घेण्यासाठी आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया कसं झालं आणि काय झालं। मावशी काय सांगाल बा, आज हे स्फोट वगैरे झाला त्याच्यामध्ये तुमचं आर्थिक काय नुकसान झालं का केवळ? हमारा बहुत नुकसान हो गया। हमने ना 1 साल से शादी के वास्ते कपड़े लत्ते बर्तन भांडे सब को ना जमा कर करके रखे थे। ऊपर माला था हमारा तो पूरा हमारा जल के राख हो गया पूरा ऊपर का। हम काम पे से आए नेट के खाना खाए भाग बाहर है ना भाग दौड़ हो गई तो बाहर देखे तो अंगार दिखने लगी तो हम जान बचा के भागे। हमने कपड़े लत्ते के ऊपर ध्यान नहीं दिए, सिर्फ हमारी जान बचाने के ऊपर ध्यान दिए। हमारा पूरा नुकसान हो गया। हमारी है ना विनंती है सरकार से कि हमारी है ना मदद करो, हमारे पूरे संत कबीर नगर लोगों की मदद करो। सिर्फ मेरी इच नहीं, हम धोना बर्तन के काम को जाते हैं, हम थोड़ा थोड़ा करके जमा करते हैं। आज हमारा बहुत बड़ा नुकसान हो गया लाए तो हमारी तुम्हारे से विनंती है कि हमारी तुम मदद करो, पूरे संत कबीर नगर की हमारी सबकी मदद करो तुम। अधिक माहिती काय सांगाल तुम्ही याबद्दल? हा स्फोट जो घडून आला त्याबद्दल काय माहिती सांगाल? लई आग लागली आमच्या घरात। आमच्या शेजारचे 2-3 घर असं पूर्ण राख झाले, त्यांना पण मदत करावं सर्वांनी। काहीच नाही मालूम नाही अजून। लोकांचे घरी आम्ही विजवले, पाणी मारलं, आमची टाकी बाहेर नेऊन ठेवली, लोकांनी ते टाकी घेऊन गेले गॅसची भरलेली टाकी। आता 3 दिवस झाले आणली होती गॅसची टाकी पूर्ण भरली होती। पूर्ण भरलेली ना दादा, टाकी
ज्यावेळेस हा गॅसचा स्फोट झाला त्यावेळेस इथे हे जे घर आहेत त्या घरामध्ये कुणीही नव्हतं. ह्या घरातील सर्व काही जे माणसं होते ते सर्व कामावरती गेले होते. ज्यावेळेस त्यांना समजलं की स्फोट झालाय ते धावत पळतच इथं आले. त्या आल्यानंतर त्यांनी आल्यानंतर त्यांना काय बघायस मिळालं हे सांगण्यासाठी आपल्यासोबत ज्यांच्याच घरात स्फोट झाला तेच आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. अभी हम काम पे आए तो पूरे अंगार लगेल थे धुआ तापुरा दिख रहा नहीं था कुछ. इधर आए तो फिर पानी के गाड़े भी आए थे अंगार बुझाए बहुत नुकसान हो गया. कम से कम 7-8 घर तो पूरे जल गए ले. और ये टाके का स्फोट हो ले 2 टाके का स्फोट हुआ. हमारी नहीं थी हमारी काढ़ ली वो उधर के पीछे के घर के. तब्बल 2-3 तासांच्या प्रतीक्षेनंतर आणि अग्निशमन दलाच्या अग्निशमन दलाच्या कार्यानंतर आपल्याला इथे आज आग पूर्णपणे आटोक्यात आणताना दिसत आहे. तरीही आज आग पूर्णपणे आटोक्यात येत नाही आहे. ज्यांनी हा प्रत्यक्ष पूर्ण हा स्फोटाचा प्रकार बघितला स्फोट झालेला बघितला त्याच्यात पूर्णपणे स्वतःला झुकून देऊन त्याच्यात काम केलं तेच आपलं ते प्रत्यक्षदर्शी आज आपल्यासोबत आहेत. बघूयात त्यांनी कसा हा स्फोट घडला किंवा नुकसान झाली एवढी. घर सोडवायचे पैसे होते आमचं घर गिरवी आहे कपाटात घर सोडवायचे पैसे होते सोन्याची पोत होती. आता ते सगळं कागदपत्र सगळे डॉक्युमेंट्स घराचे पण डॉक्युमेंट्स वगैरे सगळं. आता आम्ही हप्त्यावर जी टीव्ही घेतली होती ही बघा ई टी व्ही पण एकदम पूर्ण जळून खाक झाली. हे बघा पूर्ण घर दार पूर्ण आता भरलाय तिचा त्यावेळेस लॉकर मध्ये तुम्ही पेट्रोल भरायला आलो होतो. पेट्रोल भरताना मी दूर बघितलं इकडं तर मी गाडी लावली आणि इकडं आलो तर इकडं मुलं नाही का लहान लहान मुलं 16-17 वर्षाचे मुलं झोपडपट्टी एरियामधले मी पण झोपडपट्टीमधला आहे. ते मुलं बादलीच्या नळाला पाणी आलं तर 5 वाजले ते नक्की. नाही तर पाणी बी भेटलं नसतं आम्हाला आमच्या घरं जळाले असते. त्या मुलांनी त्या नळाचं पाणी घेतलं आणि त्या बादल्यांनी आपलं बाथरूमच्या बादल्यांनी ते लोक मुलं पाणी टाकत होते. मी स्वतः त्यांच्यासाठी धावलो. आम्ही घरामधल्या गॅसच्या टाक्या काढल्या गॅसच्या टाक्या काढून बाहेर काढल्या. नंतर एक घराला ताळा होता तिला बी आग लागली होती. आम्ही तो दगडांनी ताळा तोडला आणि फक्त दरवाजा असा ओपन केला तर तेवढ्यात त्या टाकीची विस्फोट झाला. हे बघा माझ्या अंगावर माझ्या शरीरावर सगळा विस्फोट. मला मांग फेकलं गेलं होतं मला मांग फेकलं गेलं मी मांग उडालो. नंतर मग अर्ध्या एक तासानंतर हे अग्निशामक दल आलं त्याच्यानंतर पोलीस आले. नंतर यांनी कारवाई केलेली आहे. ही सगळी झोपडपट्टी चाळीकर कोणाकडे लक्ष नाही आहे. हे आमची गरीबाची आहे ना हे का त्या मताला आमच्याकडे येत्या. हां आम्हाला 500-300 रुपये देत्या मतासाठी आमच्याकडे येत्या मताला. हे आम्हाला कोण लक्ष देणार हे आमच्या घरात आले. हे बघा हे आमच्या घरात आले कोण भरपाई देणार रे आहे का कोणी आहे का कोणी भरपाई देणार. तरी सरकार बदलत राहती. हां आज उद्धव ठाकरे आला उद्या भाजप आली हे आलं ते आलं हे घर कोण भरून देणार आहे आमचं घर. आम्ही रस्त्यावर आलो आता आहे का आमचं काही. तर अशा प्रकारे आपण बघितलंय जवळजवळ 2-3 तासानंतरही आज आग पूर्णपणे प्रत्यक्षात आटोक्यात येत नाही आहे. इथं नाशिक महानगरपालिकेच्या वतीने 5-10 अग्निशामक दलाच्या गाड्या आलेल्या आहेत. पूर्णपणे अश्रुधुराच्या निकंड्या वगैरे त्याच्यातून काम सुरू आहेत. त्या तरीही आग पूर्णपणे आटोक्यात येत नाही आहे. तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकतात पूर्णपणे अग्निशमन दलाचे कार्यकर्ते कसे आपल्या आग विझवण्याचं काम करतात ते. एक साल हो गया ये घर में अभी घर छुड़ाने का था. ये 10 तारीख को 1.5 लाख रुपए में घर गिर भी था. घर छुड़ाने के पैसे थोड़ा सोना सबका बट में था. आग लगने की वजह से कुछ भी निकलते नहीं आया. हम सब जानने के लिए ज्या प्रमाण केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं आपल्या आज 2022 या वर्षी आपल्या स्वातंत्र्य लढ्याला भारताला स्वातंत्र्य मिळून नुकतेच 75 वर्ष सुरू होत आहे. त्यामध्येच केंद्र सरकारच्या वतीनं हर घर तिरंगा ही आपल्याला हे सांगितलेलं आहे. परंतु आज झालेल्या स्फोटामध्ये जवळजवळ 7-8 घरं जळून खाक झालेले आहेत. त्या घरांचे नुकसान झालेले आहेत. त्यांना त्या ज्या ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना
लवकर तात्काळ शासनाच्या वतीने मदत मिळणार का, आणि मिळालीच तर ती तुटपुंजी मिळणार की पूर्णपणे मदत मिळणार याकडेच आता आपल्याकडे आपलं सर्वांचं लक्ष लागून आहे. तर लवकरात लवकर या ज्यांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांचे प्रपंच आज संपुष्टात आलेले आहेत, त्यांना लवकरात लवकर मदत आणि कारवाई मदत मिळावी हीच आपण Star 24 फास्ट न्यूजच्या माध्यमातून आपण प्रशासनाला शासनाला आपण सांगू इच्छितो. कॅमेरामन प्रज्ञा दिवटेसह मी अमोल वाघमोडे, Star 24 फास्ट न्यूज, नाशिक. यामध्ये नुकतेच आपल्या मुलीच्या लग्नासाठी जमवलेल्या वस्तू, कपडे, सोन्याचे दागिने आणि तुटपुंजी रक्कम जमा झाली होती, ती पूर्णपणे जळून खाक झाली आहे. तर आता प्रपंचाची विस्कटलेली घडी पुन्हा कशी बसवायची हा मोठा प्रश्न नुकसानग्रस्तांसमोर निर्माण झालाय. या ठिकाणी काही नागरिक भाडोत्री राहत होते त्या घराचं नुकसान झालं असून त्यात महत्वाची कागदपत्र, टीव्ही, संसारोपयोगी साहित्य संपूर्णपणे जळून खाक झाल्याने आता हे नागरिक हतबल झाले. त्यातच केंद्र सरकार अंतर्गत देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा ही मोहीम राबवली जाते, परंतु अशा स्फोटाच्या घटना घडल्या त्या ठिकाणी अनेक घरं जळून खाक झाली, तेव्हा आता या नागरिकांनी देशाचा तिरंगा कुठे लावायचा असाही प्रश्न आता या घटनेमधून समोर येतोय. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होण्याआधी या नुकसानग्रस्तांना स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारकडून मदत मिळणार का हे पाहणंही आता महत्वाचं ठरणार आहे. तर तब्बल 3 तासानंतर ही आग आटोक्यात आली असून स्फोट नक्की कशामुळे झाला याचं कारणही अद्याप अस्पष्ट आहे. नाशिक द्वारका परिसरातील संत कबीरनगर झोपडपट्टीत अचानक आग लागली तर गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचं समजतंय. मात्र 4 ते 5 सिलेंडरचा स्फोट झाल्याने नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. Star 24 फास्ट न्यूज साठी प्रतिनिधी प्रज्ञा दिवटे सह अमोल वाघमोडे, नाशिक. Star 24 फास्ट न्यूज.